कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी 545 चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 2 रिपोर्ट खासगी प्रयोगशाळेतील आहेत, त्यामुळे 3 नव्या रुग्णांची भर पडली तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 2,06,734 गेली. आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 5,796 आहे. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 44 आहे. आज अखेर 2,08,94 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची तालुकाने ही आकडेवारी अशी: हातकणंगले 0, करवीर 1, कागल 0, शिरोळ 0, कोल्हापूर शहर 0, जयसिंगपूर 0, इचलकरंजी 0. नवमहाराष्ट्र न्यूजसाठी ओंकार पिसाळ.